देवास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे वेजिटेबल मोमोज। पनीर मोमोज पण बनवू शकतात, पण आज मी तुम्हाला वेजिटेबलचे मोमोज दाखवणार आहे। चला तर बघूया बनवायचे कसे। चटणी बनवण्याकरिता आपल्याला असे टमाटर अर्धे अर्धे कापून घ्यायचे आहे, आणि ही मिरची आहे लालवाली, ती पण आपल्याला थोडी दूर त्याच्या दांड्या वगैरे काढून घ्यायचे, आणि इथे अर्धा ग्लास पाणी टाकायचं पॅनमध्ये। टमाटर आपल्याला हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करायचे, मिरची आणि टमॅटो। आपल्याला किती टमाटर घ्यायचे, आपल्याला किती चटणी बनवायची त्या क्वांटिटीवर आहे। मी इथे 3 टमाटर घेतलेले आणि 10-12 लाल मिरची घेतलेली आहे। आपल्याला असं सॉफ्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। मी झाकून ठेवायला 10 मिनटं, आणि त्यानंतर आपण थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून मग त्याची चटणी बनवून घेणार आहोत। आपली चटणी होईपर्यंत आपण मैदा भिजवून घेणार आहे। मी 1 वाटी मैदा घेतला आहे। आपल्याला किती बनवायचं ते पण आपल्याला मैदा घ्यायचा आहे, त्यात मी थोडं मीठ टाकून घेतलं। आणि मैदा भिजवताना आपल्याला कडकच भिजवायचं आहे, म्हणजे सॉफ्ट व्हायला नको, नाही तर तो चिपकेल लाटताना। त्याच्यामुळे आपण कडकच मैदा भिजवणार आहोत। पाणी टाकून, हलकं पाणी टाकून भिजवत जायचं आहे, आणि याचा कडक गोळा भिजवून आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे। अशा प्रकारे कडक आपला मैदा भिजून झाला आहे, आपण याला 10 मिनटासाठी झाकून ठेवूया। जे चटणी बनवायला आपण टमाटर ठेवले होते वाफवण्यासाठी ते बघून घेऊया। असे सॉफ्ट झालेले आता याला बंद करून आपण थंड होऊ देऊ, आणि त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करायचं आहे। व्हेज मोमोज बनवण्याकरता आपल्याला एका बाउलमध्ये आता स्टफिंग तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे बारीक छान बारीक केलेलं आहे, इथे गाजर बारीक कापून घ्यायचं स्टफिंगसाठी। आपण व्हेजिटेबल मोमोज बनवत आहोत, त्याच्यामुळे या भाज्या ना छान बारीक बारीक कापून अशा एकत्र करून घ्यायचं। आपण शिजवणार नाही यांना, या सगळ्या साहित्याला हे असं कच्चंच मोमोजमध्ये टाकायचं असतं। तर ही पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे, त्याच्यानंतर कांदा छान बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर ती पण छान बारीक करून घेतलेली स्टफिंग तयार करण्याकरता। आता याच्यातनं टाकणार आहे सोया सॉस, डार्क सोया सॉस आहे, तो आपल्याला 1 चम्मच घालून घ्यायचा आहे। त्यानंतर सवयपुरतं मीठ, आणि हे मिश्रण आपण जेव्हा मोमोज बनवायला घेतो तेव्हाच बनवायला घ्यायचं आहे, कारण जर आधीपासून बनवून ठेवलं तर याला पाणी सुटेल। व्हेजिटेबल आपल्या कच्चाच असल्यामुळे आपण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे याला पाणी सुटेल। तेव्हा जेव्हा आपण मोमोज बनवायला घेतो तेव्हा लगेच त्याचं स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं मिक्स करायचं। मिरापूर पण टाकून घेणार आहोत आपण, थोडं तिखट टाकून घ्यायचं सवयपुरतं। मी जे चाट मसाला टाकणार आहे, आपल्याला 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा चटपटात सवय यासाठी। थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, अगदी छोटे चमचे 1 चमचा टाकून घ्यायचं आहे, आणि मग छान याला मिक्स करायचं आहे मस्त। अशा प्रकारे आपण मैदा जो घेतला होता त्याचे छोटे छोटे गोळा बनवून घ्यायचा आहे, आणि पातळ अशी पाती लाटायची आहे। आपल्याचा मैदा थोडासा कडक नसेल झाला तर थोडंसं आपण मैदा घेऊन मग लाटायला घ्यायचं आहे, आणि पातळ अशी पाती लाटायची आहे, जाड नाही करायचं आहे, पातळच करायची आपल्याला। ही आता पाती लाटून झालेली आपली, स्टफिंग कसं भरायचं आणि मोमोज कसे करायचे ते दाखवते। स्टफिंग भरून घ्यायचं, आणि आपल्याला ही पाती ना अशा प्लेट्स करत जायचं, फोल्ड फोल्ड। अशा अर्ध्या भागाच्या फोल्ड करून घ्यायचे आहे, हा उरलेला अर्धा भाग आहे तो याला जोडून द्यायचा आहे। आपली अशी छान डिझाईन बनून तयार होईल मोमोजची। अशा प्रकारे आपल्या मोमोज तयार होतील असे दिसेल ते। आता मी सर्व पूर्ण आता जेवढ्या आपण पीठ घेतलं होतं त्याचे मोमोज तयार करून घेऊ आणि स्टीम करायला ठेवू। असं स्टीम करायला मी स्टीमर ठेवलेला आहे, ते स्टीम करायला त्यात मोमोज आपण आता ठेवून घेऊया। माझे मोमोज बनवून तयार झालेले, मी
मोमोज तयार झालेले मी स्टीम करायला इथे ठेवलेले आहे. आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगले स्टीम होऊ द्यायचे आहे. त्याच्याशिवाय ते खोलून बघायचे नाही. छान स्टीम झाल्यावरच ते दिसेल आणि शिजल्यावर अशी छान पातळ होऊन आपल्याला ती भाजी फ्राय होऊन जाईल त्याची. आता स्टीमर लावून ठेवते मी 20 मिनिटांसाठी. आता हे टमाटर आपले असे छान थंड झालेले आहे आणि याचे छिलके पण हे काढायचे नाही. छिलके निघाले तरी पण हे आपण मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण आपण आता त्याची पेस्ट करून घेऊया. मग चटणी कशी बनवायची ती दाखवतो. आता मी इथे चटणी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे. त्यात मी 2 चमचे तेल टाकून घेईल. तेल थोडं जास्तच टाकायचं आपल्याला. तेल छान गरम झालं की आपण इथे अद्रक जो पेस्ट करून घेतलेला होता, अद्रक घ्यायचा आणि तो छान असा बारीक बारीक पेस्ट नाही करायचा, कापून घ्यायचा आहे. तो छान असा हलकासा पेस्ट म्हणजे आपण मिक्सरला फिरवायचा. हे होऊन त्याला की आपण थोडस लसूण पण असं बारीक करून ते फिरवून घ्यायचं. हे छान झालं. फिरवतच राहायचं, जवळ नाही द्यायचं आपल्याला. अद्रक आणि लसूणाचा होत आला की आपण जी बारीक पेस्ट केली होती टमॅटोची ती टाकून घेऊया. या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. मग आपण ते बाकीचे मसाले टाकूया. पहिले टमाटरच छान शिजू द्यायचं आहे त्याला. अशा प्रकारे मी करून घेतलेले मोमोज तयार आहेत. त्याला स्टीम करायला ठेवू. स्टीम करायसाठी इथे स्टीमर ठेवलं. अशी एक जाळीवाली प्लेट घेतलेली आहे. मी याला तेल लावून ग्रीस करून घेणार आहे. या प्रकारे हे प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे. पाणी आपलं छान उकळत आहे. त्यावर आता हे केलेले मोमोज आहे ते थोडे दूर दूरच ठेवायचे, कारण शिजल्यानंतर ते छान फुलेल. अशा प्रकारे आपण हे ठेवून घ्यायचे आहे तयार केलेले मोमोज. अशा प्रकारे ठेवून आता 20 मिनिटं आपल्याला चांगले याला वाफवायचं. मध्ये खुरून नाही बघायचं, चांगले स्टीम झाले पाहिजे. आता चटणी दाखवते कशी करायची आहे. चटणीला आपलं छान तेल सुटलेलं. आता याच्यात मी चवीनुसार मीठ जे जे साहित्य लागतं ते टाकून ठेवूया. इथे आपण सोया सॉस टाकून ठेवूया. थोडा छोट्या चमच्याने 1 चमचा टाकायचा आहे. डार्क सोया सॉस आहे हा, तो टाकून घ्यायचा आहे. त्यानुसार मीठ टाकून घेईल. आता थोडी साखर टाकून ठेवली आणि ही चटणी ना 1 महिना आपण स्टोअर करून ठेवू शकतो, एवढी छान राहते. कारण ही तेलाला छान सुटलेलं आणि टेस्टी पण बनते आणि महिनाभर आपण टिकवून ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवायची आहे फक्त. थोड्या वेळ आपण याला होऊ देऊ, मग आपली चटणी तयार आहे मोमोज सोबत खायसाठी. ज्या प्रकारे मोमोज आपले स्टीम झालेले आहे, असे तिथून स्टीम झाल्यावर असे नितळ झालेले, त्यातून आपल्याला भाजी दिसते शिजलेली. या प्रकारे आपल्याला त्याला होऊ द्यायची. हे आपले बनवून तयार आहे. चला तर आपण इथं खायला घेऊया. या प्रकारे आपले मोमोज तयार आहे. ही चटणी आपण बनवलेली आणि स्टीम केलेले मोमोज आणि मेयोनीज विकतच आहे. तर ते याच्यासोबत खायला छान वाटतं, मग मी ते पण घेतलेलं. अशा प्रकारे नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.